ये शहीदों की भूमि है जिसे हिंदुस्तान कहते हैं, ये शहीदों की भूमि है जिसे हिंदुस्तान कहते हैं। ये बंजर होके भी कभी बुद्धि पैदा नहीं करती। अशा महाराष्ट्राच्या शौर्याच्या मातीला गुणी जिजाऊ महासाहेबांचा जन्म झाला, जिच्या पोटी एक शिव रक्त जन्मलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तसेच तिथे जमलेले ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच व मान्यवर यांना वंदन करून मी माझ्या वक्ता सुरुवात करतो। भारत भारत माझा देश आहे ही लहानपणापासून आपल्या समोर चालेतूनच मिळते। भारत म्हणजे काय? खरं तर भारत भूमीबद्दल म्हणायला गेलं तर आजच आजचा दिवसही कमी पडेल, पण थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। भारत म्हणजे असा देश जिथे वासुदेवाच्या गुफाने माणूस जागतो आणि कृष्ण भगवंताच्या नामाने झोपतो, असा हा भारत देश। संतांच्या कुंडाईने घडलेला, तुकारामांच्या अभंग गाथेचा, तर एकनाथांच्या भारडांचा, तर कबीरांच्या दोहेची गाथा सांगणारा हा भारत देश। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, मर्द मावळ्यांच्या रक्ताची, तर झाशीच्या राण्याची शौर्याची ग्वाही देणारा हा भारत देश। असा या पावन पवित्र भूमीमध्ये तो गोरा साहेब येऊन राहतो काय, दीडशे वर्ष गुलामी करतो काय, मग काय आपल्या देशात येऊन दुसरे जर राज्य केलं हे बरं कोणाला सहन होणार? अरे तो छोटा शिरीष कुमार पण घाबरला नाही इंग्रजांसमोर, भारत माता की जय म्हणाला घाबरला नाही। असा तो आता तो लाल मुलगाही घाबर नाही, तर बघा त्या देश आपल्या देशातील तरुण कसे असतील। अरे भर सगळेच जे बॉम्ब टाकतो तो भगत सिंग यांचं नाव लगेच आपल्या लक्षात येतं। अरे जे आपल्या देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, खरंच अशा नेत्यांचं गुणगान गाण्यासाठी आपण येथे येतो। बस स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं इंग्रजांना ठटकावून सांगणारे लोकमान्य टिळक, तसेच चले जाओचा नारा म्हणजे अहिंसा वृत्तीने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झडपणारे महात्मा गांधीजी। दुश्मनों की गोली का हम सहारा करेंगे, आजाद है आजादी रहेंगे, असे सांगणारे चंद्रशेखर आझाद। तर भारतात तर पनवेलचे सशस्त्र क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, पण जेव्हा 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 टीव्हीवरती जो जालियनवाला बाग याचा प्रसंग दाखवला जातो तेव्हा अजूनही भारतीयांच्या डोळ्यातून अश्रूचा लारावा लागतो, कारण की त्या अमनुष्य कृत्याची अजूनही कुठेतरी परतफेड झालेली नाहीये। त्यावेळच्या तरुणांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो प्राणांची आहुती दिली, काही बऱ्याचशा परिवारांनी आपले परिवार आपलं कुटुंब कमावलं आहे, पण आपण हे स्वातंत्र्य टिकवतो का? लोग ये आजादी नहीं मिली किसी के भीक से, ये आजादी नहीं मिली किसी के भीक से, ये आजादी मिले हमारे लोगों के प्राण से, किन्हीं के परिवारों से, किसी के परिवार कमाने से। पण आज कुठेतरी काल बिघडत चाललेला आहे। आज लहान मुला जर बघायला गेला तर ते मैदानावर कमी पण मोबाईल मधल्या गेम मध्ये जातीच आहेत। आजच्या तरुणामध्ये कुठेतरी या सशस्त्र क्रांतिकारांचे विचार कमी होत चाललेले दिसत आहेत। आजचा तरुण फक्त व्हॉट्सअप, फेसबुक आणि याच्यात मागे लागला आहे। प्रत्येक तरुणांनी या देशासाठी छोटस कार्य उभं राहण्यासाठी उभं राहिलं पाहिजे। हम एक है, हम साथ है, पण एक साथ नाही आहे, हमें साथ नहीं एक साथ मिलकर काम करना है। लोग दोस्तों हमें इतनी ताकत है कि हम गुलाब को भी कमल बना सकते हैं, पर हमें इतनी ताकत है कि गुलाब को भी कमल बना सकते हैं। अरे एक अंग्रेज की क्या बात करते हो तुम, ऐसे किन्हीं भी कौन से भी दुश्मन आ जाए इन दुश्मनों का सामना हम कर सकते हैं, इतनी हमारे में ताकत है। पर आपकी एकता भंगे मित्रों, आपल्या तरुणातली एकता भंगे, आपण एकत्र असून काही करू शकत नाही कारण की आपले विचार अजूनपर्यंत एक नाहीयेत। आपण भारत शाळेत गेल्यानंतर पहिल्यांदा शिकवलं जातं भारत माझा देश आहे, भारत हा माझा देश आहे, मग ती जाणीव आपण मोठेपणी का विसरतो हेच आपल्याला सुद्धा आठवत नाही। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, हा आपण बांधव बोलतो, पण बांधवाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली आपण एकमेकाला वेगळंच पाडतो। अरे जर ज्या रक्त बनवणाऱ्याने धर्माचा कुठे उल्लेख केला नाही मग आपण कोण? ज्या भगवंताने रक्त बनवलं असेल, बघा जर तुमच्या आणि दुसऱ्या धर्मामध्ये जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुमचं रक्त आणि त्याचं रक्त काय वेगळं नसणार आहे, ते रक्त लागत असणार आहे। इथे मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण करतो। जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ।